आमच्या भागात इतके प्रामाणिक लोक आहेत, आमच्या महाराष्ट्रात इतके प्रामाणिक लोक आहेत, आमच्या भारतात इतके प्रामाणिक लोक आहेत की पाणपोळीचे ग्लास सुद्धा साखळीनं बांधून ठेवावे लागतात. प्रामाणिक लोक आमच्या भागात आहे. आमच्या भागात इतके प्रामाणिक लोक आहे किराणा दुकानाचा पेन सुद्धा बांधून ठेवावा लागतो, मेडिकलची कात्री बांधावी लागते, पोरींना तोंड बांधावी लागते, इतके प्रामाणिक लोक आहेत. पण प्रामाणिक राहा बाबा, एखाद्याचं चांगलं होत नाही ना वाईट करायच्या भानगडीत पडू. माणसं तशी फारश आहे म्हणून कायम लक्षात ठेवा, जीवनामध्ये जर भक्त व्हायचं असेल तर आधी अहंकाराचा वारा, जर भक्त व्हायचं असेल कल्पनेची बाधा नको. कवणे काय भक्तीचे प्रकार आहेत, भक्त व्हायचंय ना द्यामुखी निधान पांडुरंग तोच भक्त. ह्या तिन्ही गोष्टी लागू झाल्या पाहिजे. कल्पना किती करा माणसाची आशा संपत नाही. आशा म्हणजे बायकोचं नाव नाही, आशा म्हणजे किती द्या, स्वतःच्या अंगावर 10 वरची साडी असू द्या पण पुढची चार अंगावरची गोड वाटत ती त्याला म्हणायचं आशा. आणि काही म्हणा हो, दिसण्यावर नसते. तुमचं काय म्हणणं आहे दिसण्यावर? मी महाराज वाटतच नाही होय बसलेली. वाटत का मी महाराज आहे? बोलत जा. वाटत का मी महाराज आहे? खुशाल नाही म्हणता मग काय पोत्राच आहे महाराज होईल. आणि तुमचं वाटणं पण मी बदलू का? मी जशी आहे तशी बाबांनो. पण महाराज एक क्रायटेरिया झालाय लोकांचा. महाराज कसा? धीरीवाला, बॉडीवाला, थोडाफार दाढीवाला. धीरचा तर काही विषय नाही, बॉडी तर मला वाटत नाही, दाढी तर काही संबंधच नाही महाराज. आता या गोष्टीत असल्या म्हणजे महाराज नाही असं का? लय लोक शहाणी असतात राव. एका गावाला कीर्तनाला गेले, भूषण झाला, चौकदार मला नेला आला, चौकदारला माहित नव्हतं महाराज कोण आहे. अर्धा तास मंडपात फुडकीत होता त्याला महाराजच सापडला. त्याची माझी झाली तरी मला इतकं नको बुंगलू मीच महाराज होईल. तर कीर्तन उत्तर तो आम्ही दाखवलं महाराजावरच चिरडायला म्हणलं काय लोक शहाणी असते. तो एका गावाला गेले, एक कार्यकर्ता उभा राहिला, कीर्तन झाल्यावर त्याला चालू केलं. आपल्या गावात हरिभक्त परायण शिवलाबाई पाटील आल्या, त्यांनी सुंदर असं कीर्तन केलं. गाववाल्या तर्फे त्याला आभार मानायचे होते आभार. एक तर म्हातारी मला भेटली म्हणली बाई काय कीर्तन केलं ग, म्हणली मग तलवार्यांनी चहा प्यायला, म्हणलं आजी मी चहा घेत नाही दूध घे पण चल. म्हणलं काय उत आला बाय मला घरी घ्यायचा नाही. नाही म्हणली चला. मी विचारलं काय म्हणली, म्हणलं असं काय तुला प्रॉब्लेम आहे तू मला घरी नाही लागली? ती म्हणे मी कुठं तरी ऐकले साधू संत येते घरा कोची दिवाळी दसरा. मी म्हणलं मी तुला कुठले आनंद नसून तू वाटायला लागले. नाही नाही म्हणली मी असं ऐकलंय की महाराज लोकांचे पाय लागले की लाईनीवर येतात माणस. हे ना आता खरं बोल काय नाही माझी सुन लय हाय आगाव लय माझी लयच. मला असं म्हण नाही तुझं तोंड बघितलं माझी सुधरल. म्हटलं डंगरे आईच्यापेक्षा बिघडल मला नाही नाही म्हणजे चालच. मी आता काय बोलाव महाराज म्हाताऱ्या माणसाला गेले. मात्री म्हणली दूध पाहिजे ना, म्हणलं हा चहा घेत नाही आपण. तिनं दुधाचं पाकिटच आणलं, कप आणला, दूध वाटायला चालू केलं. हळूहळू हळूहळू साय पडत होती साय साय. मला वाटलं आता पड आता माझ्या कमात पड. मी पडाल माणूस तर म्हातारीनं साय तिकडे टोकाला जाऊन बसली. मी म्हटलं जाऊ काय नाही भेटले तर नाही भेटले एवढा काही विचार करायचा. पण मी विचार काय केला माहितीये का, ज्या म्हातारीला दाताची जर बोकल झाले तिनं जर बोकल सगळा म्हातारीचा आतला मावा दुधात पाडायचा. आणि तसं मसाला युक्त दूध म्हातारी मला पाजायची, चहा दूधच बोल घ्यावा महाराज. नमुनाच नको कोणाचा, काय सारे लोक असतात लय कुणाची. आणि लोकांना घेणं देणं लय नमुन्याची लोक. मला एका शहाण्यानं कार्यकर्त्यानं इथले कार्यकर्ते लय चांगले इथल्यांनी म्हणावं घ्यायचं नाही. एका कार्यकर्त्यानं मला फोन केला, म्हणला ताई तारीख पाहिजे. म्हणलं दादा किती ते किती? ती म्हणलं अमुक अमुक तमुक तमुक. आमचं सप्ताह या 7 दिवसात पहिल्यांदा तुम्हाला फोन केलाय, आपली तुमच्यावर लय श्रद्धा आहे, पहिल्यांदा तुम्हाला फोन केलाय, एक तरी तारीख द्यावीच लागत. म्हणलं दादा फुलंय. म्हणलं एकही तारीख नाही, काला बी नाही, जागर बी नाही, काहीच नाही. म्हणलं तारीखच शिल्लक नाही. म्हणलं तसं जमतच नाही, तुम्ही यावंच लागतंय, आपली तुमच्यावर लय श्रद्धा आहे, एक तरी तारीख द्यावीच लागते, पहिल्यांदा तुम्हाला फोन केलाय. म्हणलं दादा नाही जमत, यावंच लागतंय, तुम्ही नाही आला तर सत्ताच कॅन्सल.
बोलो काय माणूस आहे काय माझं शब्द आहे माझ्या युट्यूबवर सत्तर जरा. मी म्हणलं ठीक आहे दादा, 10 मिनिटं जरा कुणाची कॅन्सल होती का बघते आणि तुम्हाला कॉल करते. शहाण्याच्या लक्षातच मी फोन कट करायचा. त्या शहाण्यानं तसाच फोन चालू ठेवला. मला वाटलं अजून काय कौतुक करते म्हणून त्या आशेनं मी चालू ठेवला. मी फोन काढायला लावला शेजार शिलक नाही म्हणजे इतकी चांगली बरोबर असते. आताच काय म्हटला तुम्ही नाही तर सत्ता नाही. आता काय म्हणतोय ही ज्या वरचढ इतकी तोंडावर गोड बोलणारी माणसं. माझं म्हणणं असे तोंडावर वाईट बोला पण पाठीमागे चांगलंच बोला. आणि खरं सांगते हो, एखाद्याची निंदा करणं म्हणजे एखाद्याची हत्या केल्याचं पाप लागत. निंदा आपली करू देणार. अरे दुनिया जलताय तभी तो आपला चलताय. जळती तर जळू द्या. हत्ती चलताय तो कुत्ते भुकते. पण जर हत्तीनं कुत्र्याकडे लक्ष दिलं तर कुत्र्याचा भाव वाढतोय. लक्ष नाही द्यायचं. दोन चार बेडक होती त्यांनी पर्वत चढायचा ठरवला, चढायला सुरुवात केली. म्हणजे खालची आहे त्यांना आग होईल ना. त्यांनी वरच्याला सांगायला सुरुवात केली चरवत चरवत गिर जायगा. याच ऐकून दोघ तिघ पडले. जे पडले त्यांनीही वरच्याला सांगायला सुरुवात केली चरवत चरवत गिर जायगा. अगर गिर गया तो बहुत लग जायगा. मग वरच्यानी विचार केला लय लांबून पडण्यापेक्षा जितनं आहे तिथनच पडावं म्हणजे कमी लागल. सगळेच पडले. एक बेडू पर्वताच्या टोकावर जाऊन उभा राहिला. सगळ्यांनी विचार केला सगळे पडले एकटाच कसं वर गेला. अय गुरवली कर जी वर गेला ती बेडूक बहिरा होता. काय होता त्याला ऐकूच येत नव्हतं. जेव्हा ही खालची त्याला म्हणायची चढवत चढवत गिर जायगा. त्याला असं वाटायचं ही हात वरी करू करू मला म्हणते चढ जा चढ जा चढ जायगा. जोपर्यंत लोकांची निंदा स्तुती म्हणून घेत नाही तोपर्यंत जीवनात प्रगती. आणि महाराज आपल्याकडं गर्व करण्यासारखं काही नाही. मैं नहीं मेरा नहीं ये तर किसी का है दिया. मैं नहीं मेरा नहीं ये तन किसी का है दिया. मेरा मेरा कहने वाले ये धन किसी का है दिया. आपलं काहीच नाहीये महाराज. काही म्हणजे काहीच नाहीये. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन त्याने थोडाशी नारायण असे जीवात जन्मा देऊन आपलं कर्तव्य एकच आहे. Yeah.
Thank you.